मैं अपने हृदय की हकीकत तुझे बता रहा हूं। अब पंछी उड़ने का समय आ गया है, इतने वर्षों से कैद करके रखा, अब इस पंछी को आजाद कर दो। बन्ने मियां ने पूछा, बाबा कैसे आजाद करूं, क्या आज्ञा है आपकी? बोले, गीता का 18वां अध्याय पढ़ना शुरू कर दे। क्या कहा बाबा ने? किसको कहा? बन्ने मियां को। बन्ने मियां ने कहा, बाबा गीता का 18वां अध्याय पढ़ना शुरू कर दूं? ठीक है बाबा, जो आपकी आज्ञा। इतके दिवस बाबा आपल्या सोबत होते, तुम्ही सर्व आपल्या काम धंदाने निवृत्त होऊन रोज सकाळी 9 ते 11 इथं पारायण केलं, संध्याकाळी ममता दीदीचा मुखारविंदातून बडबड ऐकली साई चरित्राची, आणि आज ती सगळं चरित्र आवरण्याची वेळ आलेली आहे, म्हणजे विदाईची वेळ आलेली आहे, जाण्याची वेळ आलेली आहे। पारायण सोहळा तर सकाळी अटपलं, समाप्त झालं, पूर्ण झालं, पण आता सत्संग आवरायची वेळ आलेली आहे। बाबांनी आपली लीला आवरायला सुरुवात जसच करायला प्रार्थना केली बन्ने मियाला, बन्ने मियाने जसच तिथं दिवा लावून 18वा अध्याय वाचायला सुरुवात केली, तसंच बाबाचा हळूहळू जे देह आहे तो खाली बसू लागला। आपल्याला कधीही डोळ्याने आपले आवडते माणसाचा देह त्याग बघायचं सौभाग्य मिळालं नाही, पण आज शिर्डीत राहणारे सर्व देव, पूर्ण ग्रामस्थ देव आणि सर्व भक्त भाविक शिर्डीत आलेले आहे। बाबांनी लीला तर केली जाण्याची, पण आता खरोखरच बाबा निर्वाण यात्रावर, लंबी यात्रावर जाणार आहे आणि मग कधीही परत येणार नाही। जे फक्त हाक मारतील त्यांचं जवळच बाबा येतील, जे भाव ठेवतील त्यांचं जवळ बाबा येतील। बाबांनी दोघी हात वर केलेले आहे, बन्ने मिया पंछी उड़ने का टाइम आ गया है, प्रार्थना कर कि ये पंछी भली भांति उस भगवान के दरबार में पहुंच जाए। बन्ने मिया ने 18वा अध्याय वाचायला सुरुवात केली आणि बाबांनी दोघी डोळे उघडून सर्व भक्तांकडे हात दाखवले, शिक्षा दिली कि सर्वांनी प्रेमाने राहावं, प्रेमच फक्त मुक्तीचा साधन आहे, दुसरं या जगामध्ये काही नाही। आपली लीला आवरायला सुरुवात केलेली आहे। दासगणू म्हणे, बाबा परत लीला ना करा बाबा, आम्हाला सोडून जाऊ नका बाबा। लक्ष्मी माँ आज बाबांजवळ बसलेली आहे आणि लक्ष्मीला जवळ केलं बाबांनी आणि लक्ष्मीला म्हणाले की, लक्ष्मी तू नेहमी म्हणते ना की तुला मी काहीच दिलं नाही, हे लक्ष्मी आज मी तुला हे नवरत्न देऊन जातो। आज बाबांनी लक्ष्मीला नवरत्न दिलेले आहे, आजही ते नवरत्न शिर्डीमध्ये अजर अमर होऊन सर्व भक्तांचा पदरी पडतात। नवरत्न याचा झोळीत टाकलेले आहे आणि अखंड सौभाग्य वैभव